निरागस नमस्कार मित्रांनो हास्य दमदार अभिनय यासोबतच आपल्या सुंदर कवितांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी त्यांनी अभिनय व्यतिरिक्त उत्कृष्ट निवेदनाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली नुकताच स्पृहा यांनी त्यांचा तेरा ऑक्टोबर रोजी पस्तीसावा वाढदिवस साजरा केलाय पण तिला काही वैयक्तिक कारणामुळे तिच्या चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा स्वीकारता आल्या नाहीत याच कारणाने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितलेली आहे स्पृहाने नुकताच तिच्या आईबाबांचा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेला एक फोटो शेअर केलेला आहे त्यासोबत एक पोस्टही लिहिलेली आहे तिच्या सगळ्या चाहत्यांची तिने शुभेच्छानं स्वीकारता आल्याचं कारण सांगितलंय गेल्या काही दिवसांपासून स्पृहाचे आई वडील दोघही पुण्यातील रुग्णालयात दाखल होते त्यांच्या बिघडलेल्या तब्येतीचं कारण समजू शकलेलं नाही आहे पण त्याच्या आईबाबाची तब्येत सुधारावी म्हणून प्रार्थना केली आहे त्यामुळे स्पृहा यांनी चाहत्यांचे आभार मानलेले आहेत मित्रांनो अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या आई वडील यांच्या दोघांचीही तब्येत बरी नसून सध्या ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तेव्हा आपण स्पृहा जोशी यांचे आई वडील लवकरात लवकर बरी व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया धन्यवाद